सम्राट शेअर आणि केअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मयुरी संतोष शिंदे आणि महासचिव संतोष शिंदे यांनी अनेक नवरात्रोत्सव मंडळांत जाऊन भेट दिली आणि आईची प्रार्थना केली। नवरात्री उत्सवाबद्दल सगळ्यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो। या नवरात्री उत्सवामध्ये ते कोविडचं जे वातावरण आहे ते खूप बऱ्यापैकी मावळलेलं आहे। लसीकरण चांगलं झालेलं आहे, लोकांमध्ये पण एक इम्युनिटी, मला वाटते एक मध्ये मी एक रिपोर्ट बघितला की मुंबईकरांमध्ये जवळजवळ 70-80% लोकांमध्ये इम्युनिटी पॉवर आहे, त्यामुळे उद्या तिसरी लाट जरी आली तरी मुंबईकरांवरती त्याचा काही जास्त इफेक्ट होईल असं मला वाटत नाही आणि रियालिटी आहे। कारण आम्ही क्लिनिक खोलून बसलो आहे, आज बऱ्याच क्लिनिकचं जे बघतो आहे की या जवळजवळ 10-12 दिवस जास्त सर्दी खोकल्याचे पण पेशंट नाही आहेत। नवरात्रीबद्दल लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे, जवळजवळ पूर्ण सर्व विभागातले जेवढे मंडळ आहेत त्यांना मी माझ्याकडनं जे काय सहकार्य करायचं ते केलेलं आहे। भविष्यामध्ये आम्ही या सर्व मंडळांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांच्या काय समस्या आहे, मेडिकल कॅम्प देणं, एज्युकेशनल कॅम्प देणं, इथे आमचे गोलप सर आहेत, त्यांना सिद्धेकलाचे सर पण आहेत, मोरे सर आहेत, की आमचं कसं एक चांगला ग्रुप आहे, 207 सगळे एज्युकेटेड लोक आहेत, त्यामुळे आम्ही एज्युकेशन पास म्हणजे 207 एक आपण तो एरिया बघितला तो सोडल्याचा, बाकी सगळीकडे व्यवस्थित आहे। परंतु तरी पण जो काय मागच्या याच्यामध्ये निधी असो नगरसेवकचा निधी तो पूर्णपणे वापरला जातो असं मला नाही वाटत, माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे। सामाजिक तयारी म्हणजे आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आणि एक एज्युकेटेड चेहरा देण्याचा प्रयत्न करणार आणि तो घेऊन आम्ही लोकांना सांगू की आम्ही आता तुमच्यासाठी उतरलो आहे। मोस्ट ऑफ एज्युकेटेड लोक ह्या गोष्टीत पडत नाही, राजकारणात पडत नाही, परंतु मीसुद्धा BSc ग्रॅज्युएट आहे, माझी वाईफ डॉक्टर आहे, पण आम्हाला फुलेशाहू आंबेडकरांची एक मुवमेंट आहे ती मी मानतो आणि शिकलेला वर्ग जोपर्यंत घराच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत या मुंबईमध्ये जो काय भ्रष्टाचार चालला आहे महानगरपालिकेमध्ये किंवा अजून सगळ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तो घोटाळा कोण बाहेर काढू शकतो, तो शिकलेला वर्गच काढू शकतो। त्यामुळे आम्ही हे एक मिसाल दिलेली आहे, मला वाटतं आमच्याकडे बघून मुंबईकरा मुंबईभरातील जेवढे यूथ आहेत, जेवढे शिकलेले लोक आहेत, डॉक्टर, वकील, इंजिनियर्स, चांगले ग्रॅज्युएट लोक आहेत, त्यांनी पुढाकार घ्यावा, मी हा मेसेज खूप मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न करतो। आम्ही आलो, तुम्ही पण या। सगळ्यात पहिलं तर नवरात्रीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा। दुसरी गोष्ट म्हणजे मी ह्याच भागात राहिलेली आहे, बालपण माझं भायखळा एरियातच गेलेलं आहे, त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट तर मध्यमवर्गीयांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते लहानपणापासून आम्ही बघितलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकांच्या घरात जे काही प्रॉब्लेम्स असतील मध्यमवर्गीयांच्या घरात शिक्षणाला घेऊन किंवा हेल्थला घेऊन त्याला रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असेल ते आम्ही कव्हर करायचा, मोस्टली त्यांना हेल्थ रिलेटेड जे काही इश्यू आहेत त्यांच्या संदर्भात आम्ही सॉल्व करायचा, सोडवण्याचा प्रयत्न नक्की करू। महिलांसाठी आता महिलांचे घरगुती प्रॉब्लेम्स असतात किंवा सेल्फ डिफेन्सचे क्लासेस वगैरे घेण्याचा प्रयत्न करू। महिलांचे आजार किंवा हल्लीच्या काळामध्ये बहुतांश महिलांमध्ये आयर्न डेफिशियन्सी असते किंवा कॅल्शियम कमी असतं, ह्याला रिलेटेड जे काय असेल मला ॲज अ डॉक्टर मी जे काय करू शकेन ते मी नक्की करेन। आता COVID-19 काळामध्ये ज्या काही महिला आहेत, बऱ्याच लोकांचे जॉब गेलेले आहेत, लोकांचे म्हणा किंवा महिलांचे जे लोकं घरात बसलेले त्यांना रिलेटेड जॉब देण्याचं किंवा त्यांना जे काय त्यांचं काउन्सिलिंग असेल ते पूर्ण करायचा प्रयत्न करेन। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कोविडच्या ह्याच्यामध्ये जॉब गेले आहेत स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये सायकॅट्रिक पेशंट खूप वाढले आहेत हे माझ्या दृष्टीत आलेलं आहे, तर त्याला रिलेटेड जे काय असेल ते ॲज अ मेडिकल वर्कर म्हणून करायचा नक्की प्रयत्न करू आम्ही। राजन वामन नारकर, राजूनग उत्सव मंडळ बकरी अड्डा, मी सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनचे अध्यक्ष अशी मॅडम डॉक्टर शिंदे आणि संतोष शिंदे यांना पहिल्या नवरात्रीची शुभेच्छा देतो। आणि ज्या निमित्तानं त्यांची आमची ओळख झाली की त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही तुमच्या विभागात की जास्तीत जास्त लोक जे आम्ही हे भरवणार आहोत आपले हां शिबिर आरोग्य शिबिर त्यात तुम्हाला आम्ही पूर्ण सहकार्य असेल आणि पूर्ण सहकार्य करून ज्या समस्या असतील त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोचू असं त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडून सगळं चांगली सहकार्य करण्याची आम्ही अपेक्षा बाळगलो त्यांनी आमच्याकडनं अपेक्षा बाळगलेली आहे त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करण्याची आम्ही पूर्ण गावी देतो आणि आंबे मातेच्या कृपेने त्यांचे जे मनोधैर्य आहे की त्यांचं पुढचं कार्य तर त्यांना यश येऊ असे मी आंबे मातेच्या चरणी प्रार्थना करतो।
सभाजी गोलप सार्वजनिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून आमचे हे आमचे हे मित्र संतोष शिंदे आणि त्याच्या सौ शिंदे या ठिकाणी आले मंडळातर्फे त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि आमच्या सार्वजनिक उत्सव मंडळाचे म्हणजे फार पूर्वीपासून हे मंडळाचं 76 वर्ष आहे. आणि गेल्या 76 वर्षामध्ये मंडळाने केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हते तर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रम केलेले आहे. एवढंच नव्हे तर आरोग्य शिबिरसुद्धा बरेच घेतलेली आहेत. तर आता हे जे पाहुणे शिंदे म्हणून आले होते तर त्यांच्या सहकार्याने आम्ही पुन्हा आरोग्य शिबिर भरून विभागातील नागरिकांना आम्ही म्हणजे हेल्थच्या संबंधामध्ये आम्ही आरोग्यसेवा देऊ इच्छितो. बरं कल्पेश रेवडेकर, प्रथम म्हणजे श्रीवासव शिंदे यांना आमच्या सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि हा जो त्यांनी माणस उचलला आहे आरोग्याला घेऊन आणि एक शिकलेली व्यक्ती आहे आमच्या सार्वजनिक उत्सव मंडळाकडून जेवढे काही होईल त्यांना मदत ते आम्ही नक्की करू. आणि उद्या एक चांगली गोष्ट या ठिकाणी घडेल अशी आम्ही अपेक्षा करतो. उत्सव मंडळ बकरी अड्डा आता 76 वर्षात गणेशोत्सव पदार्पण करत आहे. पुढच्या वर्षात आमचं मंडळ 50व्या वर्षात देवी नवरात्रोत्सव मंडळ 50व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेली या 75 वर्षात आमच्या विभागात या मंडळाने भरपूर प्रकारे शैक्षणिक आरोग्यदारी समाजासाठी भरपूर कार्य केलेले आहेत. त्या मंडळाच्या माध्यमातूनच आता आम्हाला आमचे जुने मित्र श्री सौ संतोष शिंदे व त्यांच्या पत्नी ह्या विभागात समाजकार्याचा ज्यांनी जो 6 महिन्यापासून वसा घेतला आहे आणि जे आरोग्यविषयक जे कार्यक्रम राबवलेत त्यांना बऱ्यापैकी यश पण मिळतं आहे. परंतु ह्या 6 महिन्यात मी त्यांच्या प्रयत्नात एक बघितलं, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते पण ह्या 6 महिन्यात मी बघितलं की एका स्त्रीच्या मागे एक पुरुष भक्कमपणे उभा राहून दिवस रात्र तिच्या यशासाठी आणि समाजासाठी जी धडपड करतो आहे ही जी भावना आहे ही खरं एका सुशिक्षित कुटुंबातून आणि एका सुशिक्षित उमेदवाराकडूनच केली जाते. म्हणून अशा सुशिक्षित लोकांच्या पाठीशी आमचं सार्वजनिक उत्सव मंडळ नेहमी राहील. आणि त्यांनी या ज्या उपक्रमात भाग घेतला आहे त्यांच्यासाठी आमच्या सार्वजनिक उत्सव मंडळाकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा. महेश मोरे.